हेलो बच्चों, आज हम यहाँ पर क्लास 7 का जो चैप्टर नंबर 13 है साइंस का, चेंजेस फिजिकल एंड केमिकल, ये जो चैप्टर है वो यहाँ पर देख रहे हैं। ये जो चैप्टर हमने यहाँ पर टू पार्ट में इससे पहले यहाँ पर देखा है, टू पार्ट उसके मैंने यहाँ पर अपलोड किए हैं। अगर वो वीडियो आप लोगों ने नहीं देखा तो उसकी लिंक मैं डिस्क्रिप्शन बॉक्स में दे रही हूँ। ये जो चैप्टर है फर्स्ट और सेकंड में हमने यहाँ पर चैप्टर देखा था, तो यहाँ तक हमारा चैप्टर कंप्लीट हो चुका था। ठीक है, तो आज के इस वीडियो में चैप्टर का जो लास्ट पार्ट है वो हम यहाँ पर देखेंगे, पार्ट 3। तो इसमें हम क्या देखेंगे, तो फिजिकल चेंज और केमिकल चेंज क्या है वो हम यहाँ आज देखेंगे और पार्ट यहाँ पर ख़त्म करेंगे। ठीक है, लेसन यहाँ पर हम ख़त्म करेंगे। तो देखिए, यहाँ पर ये जो पिक्चर्स दिखाए गए हैं, पहले हम वो पिक्चर्स यहाँ पर पढ़ लेते हैं। यहाँ पर देखिए, वेरियस केमिकल एंड फिजिकल चेंजेस यहाँ पर दिखाए गए हैं। तो देखिए, हमें यहाँ पर इस पिक्चर में क्या दिख रहा है, कि यहाँ पर एक रॉ मैंगो है, कच्चा मैंगो है, और यहाँ पर पका हुआ मैंगो है। ठीक है, हाँ, मतलब क्या कि मराठी में बोलती हूँ, देखिए इथे बघा, इथे कच्चा आंबा है आणि इथे पिकलेला आंबा है। ठीक है, नंतर इथे सेकंड नंबर जी पिक्चर आहे त्यामध्ये बघा, एका डिशमध्ये इथे ह्याचे लोखंडाची काही बारीक चुरा जो आहे तो या डिशमध्ये आहे आणि मिक्सिंग केलेला आहे, हे पावडर आहे त्यामध्ये तो चुरा आहे, इथे लोह चिंबक आहे आणि त्यानंतर इथे चुरा बाजूला झालेला आहे या पिक्चरमध्ये बघा, इथे या चित्रामध्ये, आणि इथे बघा जे त्यामध्ये चुरा ज्यामध्ये मिक्स झालता जी पावडर होती ती इथे या प्लेटमध्ये आपल्याला दिसत आहे। ठीक आहे, तर ह्याचा काय परिणाम होतो तो मी तुम्हाला सांगणार आहे, पण अगोदर आपण इथे चित्र बघूया। पुढे बघा, इथे गुलाबाची कळी आहे आणि त्यानंतर इथे त्याचं फूल झालेलं आहे, त्यानंतर इथे बर्फ आहे, ग्लासमध्ये बर्फ आहे, म्हणजे आईस क्यूब आहेत। इस ग्लास में क्या है, आईस क्यूब है, और उसका यहाँ पर क्या हो चुका है, पानी हो चुका है। ठीक है, अभी हम इस पिक्चर में क्या देख रहे हैं कि जो कच्चा आम है, कच्चा आम जो पक जाता है तो आम कैसे बनता है, पका हुआ आम, उस पके हुए आम को हम फिर से कच्चा आम नहीं बना सकते। ठीक है, यहां तक समझ में, पके हुए आम को हम फिर कच्चा आम नहीं बना सकते। यहां पर देखिए, ये जो चुरा आहे, हा जो चुरा आहे लोखंडाचा चुरा, हा जो डिश मध्ये आहे मिक्स झालेला, तो आपण साईडला काढला हा, आणि तो परत आपण एकत्र करू शकतो, परत साईडला काढू शकतो, पण चुरा जो जसाची तसा, तो चुरा जसाची तसा राहतो, त्याच्यामध्ये काही चेंजेस होत नाही। ठीक आहे, नंतर इथे बघा, गुलाबाची कळी आहे जिचं फूल झालेलं आहे, आता या फुलाची परत आपल्याला कळी इथे बनवता येत नाही। आणि लास्ट एक्झाम्पलमध्ये बघा, इथे आईस क्यूब आहेत, बर्फाचे तुकडे आहेत, या तुकड्यांपासून पाणी तयार केलं, पाणी तयार होतं, बर्फ वितळला की पाणी तयार होतं, आणि या पाण्यापासून आपण परत बर्फ तयार करू शकतो। ठीक आहे, तर ह्याच्यातले दोन एक्झाम्पल्स बघा, आंबा आणि हे गुलाबाचं फूल आहे, ह्याची जी क्रिया झालेली आहे ती क्रिया आपण रिटर्न परत करू शकत नाही, म्हणजे एकदा आंबा पिकला तर पिकला, तो परत कच्चा आंबा होऊ शकत नाही, फूल कळीचं फूल झालं त्या फुलाची परत कळी होऊ शकत नाही। ठीक आहे, हे दोन जे चेंजेस आहेत त्या चेंजेसला आपण केमिकल चेंजेस असे म्हणतो। बघा, केमिकल चेंजेस म्हणजे काय, की जे बदल घडल्याने, जे चेंजेस झालेले आहे, जे बदल झालेले आहे ते घडल्याने मूळ पदार्थ जो असतो त्या मूळ पदार्थाचे रूपांतर नवीन पदार्थात होते, आणि एक वेगळ्या गुणधर्माचा पदार्थ तयार होतो, त्याला आपण कोणता बदल म्हणतो, रासायनिक। ठीक आहे, आणि हे जे दोन एक्झाम्पल्स आहे बघा, इथे जो ह्याचा चुरा आहे लोखंडाचा चुरा आहे तो डिश मधून बाजूला काढलेला आहे, म्हणजे तो चुरा जसाच्या तसा आहे बाजूला, तर परत आपण मिक्स केला तर परत मिक्स होतो, पण त्या चुऱ्याचं रूपांतर काही दुसऱ्या पदार्थात होतं का, नाही। हा, आणि ज्या पावडरमध्ये, ज्या भुग्यामध्ये तो आपला मिक्स झालेला आहे, ज्या पदार्थामध्ये मिक्स झालेला आहे, त्या पदार्थाचे काही गुणधर्म बदलतात का, नाही। ठीक आहे, आणि खाली एक एक्झाम्पल बघा, इथे आईस क्यूब्स आहेत, ठीक आहे, यहाँ पर जो आईस क्यूब है इसका पानी में यहाँ पर चेंज हो जाता है, और पानी का फिर आईस क्यूब में हो जाता है। ठीक है, इसमें कुछ चेंज हो रहा है क्या, उसका जो मेन गुणधर्म है, म्हणजे पदार्थाचा जो मेन गुणधर्म आहे त्याच्यामध्ये काही चेंज होत नाही। हे जे चेंजेस आहेत, म्हणजे हे जे बदल आहे, ये जो चेंज है उसे हम यहाँ पर फिजिकल चेंज कहते हैं, मतलब भौतिक बदल। ठीक है, तो बघा, इथे असे काही बदल असतात, असे काही बदल घडताना पदार्थाचा मूळ गुणधर्म जो असतो
आहे तो तसाच राहतो, पदार्थाचा मूळ गुणधर्म आहे तसाच राहतो, म्हणजेच त्याचे संघटन कायम राहते आणि कोणताही नवीन पदार्थ तयार होत नाही, त्याला आपण भौतिक बदल असे म्हणतो, म्हणजे केमिकल चेंज सॉरी फिजिकल चेंज असे म्हणतो. हे जे एक्झाम्पल्स दिलेले आहे तर बघा, विच चेंज शोन इन द पिक्चर अलॉंग साईड आर टेम्पररी, जे शेजारील हे जे चित्र दिसत आहेत आपल्याला या चित्रामध्ये, कोणते बदल तात्पुरते आहे आणि कोणते बदल कायमस्वरूपी आहेत. तर बघा, कायमस्वरूपी बदल कोणता झाला, कच्च्या आंब्याचं पक्क्या आंब्यात रूपांतर झालं, गुलाबाची जी कळी आहे तिचं फुलात रूपांतर झालं, म्हणजे कायमस्वरूपी बदल झाले, ते परत आपल्या मूळ रूपात येतील का, नाही. दुसरा क्वेश्चन काय आहे, विच ऑफ द चेंजेस आर परमनंट, ह्यातील कोणते बदल कायमस्वरूपी आहेत, कच्चा आंबा आणि गुलाबाचं फुल हे कायमस्वरूपी बदल आहेत. तिसरा क्वेश्चन काय आहे, इन विच ऑफ द चेंज डीड द ओरिजिनल मॅटर अंडर गो अ चेंज, म्हणजे कोणत्या बदलामुळे, ह्यातील कोणत्या बदलामुळे मूळ पदार्थ हा बदलला आहे. मूळ पदार्थ बदलला, आंब्याचं काय झालं, कैरीचं काय तयार झाला, आंबा तयार झाला, ठीक आहे. आणि पुढचा क्वेश्चन आहे, इन विच डी द ओरिजिनल मॅटर रिमेन अंडर चेंज, कोणत्या बदलामुळे मूळ पदार्थ हा तसाचे तसाच राहिला. इथे बघा, मूळ पदार्थ तसाचे तसाच राहिला, इथे हा जो लोखंडाचा चूर आहे तो जसाचे तसाच राहिला. नंतर इन विच ऑफ द चेंजेस वॉज अ न्यू सबस्टन्स विथ अ न्यू प्रॉपर्टी फॉर्म, म्हणजे कोणत्या बदलामध्ये नवीन गुणधर्माचा नवीन पदार्थ तयार झाला, नवीन गुणधर्माचा नवीन पदार्थ तयार झाला, आंब्याचं काय, कच्च्या आंब्याचं काय झालं, पक्का आंबा तयार झाला, ठीक आहे. तर मग केमिकल चेंज आणि फिजिकल चेंज हा जो टॉपिक आहे तो तुम्हाला नक्की समजला असेल, ठीक आहे. आणि आता खाली ते बघा, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ वेपर फ्रॉम अ लिक्विड इज कॉल्ड इव्हॅपोरेशन, म्हणजे द्रवाची, म्हणजे द्रवाची बाष्प होण्याची जी क्रिया असते, द्रवाचे बाष्प होण्याची जी क्रिया असते तिला आपण बाष्पीभवन असे म्हणतो, म्हणजे इव्हॅपोरेशन म्हणतो. म्हणजे पाण्याची काय तयार होते, वाफ तयार होते, ठीक आहे. वेपर म्हणजे वाफ. ड्राइंग ऑफ क्लोथ्स, फॉर्मेशन ऑफ सॉल्ट फ्रॉम सी वॉटर आर पॉसिबल ड्यू टू इव्हॅपोरेशन, म्हणजे समुद्राच्या पाण्यापासून आपण काय बनवतो, मीठ बनवतो, ठीक आहे. समुद्राच्या पाण्यापासून मीठ बनवतो, त्यानंतर कपडे वाळवतो. ड्राइंग ऑफ क्लोथ्स, कपडे वाळवणे, हे जे आहे याच्यामुळे काय तयार होतं की बाष्पीभवन तयार होतं. फॉर्मेशन ऑफ सॉल्ट अँड सी वॉटर आर पॉसिबल ड्यू टू इव्हॅपोरेशन. वी हॅव स्टडीड फॉर सम प्रोसेस दॅट आर अ पार्ट ऑफ वॉटर सायकल, आणि ही जी क्रिया असते तिलाच आपण वॉटर सायकल असे म्हणतो. आणि विच आर दीज प्रोसेस, मग ते त्या क्रिया कोणकोणत्या आहेत, त्याचे मूळ गुणधर्म कोणते आहेत. डू द ओरिजिनल प्रॉपर्टीज ऑफ वॉटर चेंज ड्युरिंग द प्रोसेस. प्रिव्हियसली वी हॅव लर्न्ड अबाउट द प्रोसेस ऑफ डिझॉल्विंग बॉइलिंग मेल्टिंग. म्हणजेच आपण लास्ट इयरला, आपण मागच्या वर्षी आपण काय शिकलो की विरघळणे, हां, डिझॉल्विंग म्हणजे विरघळणे, बॉइलिंग म्हणजे उकळणे आणि मेल्टिंग म्हणजे विलयन होणे. दे आर ऑल एक्झाम्पल्स ऑफ फिजिकल चेंज. हे सगळे एक्झाम्पल्स आहेत ते कशाचे आहेत, फिजिकल चेंजचे आहेत, ठीक आहे. एक्झाम्पल इथे खाली बघा, विच ऑफ द फॉलोइंग आर फिजिकल चेंज आर अँड विच आर केमिकल चेंज. खाली इथे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत की मेकिंग अ टेबल फ्रॉम वूड, बर्निंग वूड, त्यानंतर ब्रेकिंग ऑफ ग्लास, ऑब्जेक्ट रेपिंग रिपनिंग ऑफ टोमॅटो, रस्टिंग ऑफ आयर्न. आता ह्यातील कोणते एक्झाम्पल्स असे आहेत की जे फिजिकल आहेत आणि काही जे केमिकल्स आहेत, ठीक आहे. आता हे तुम्हालाच करायचं आहे. त्यानंतर आपला पुढचा जो टॉपिक आहे यातला अतिशय महत्त्वाचा आणि लास्ट तो आहे करेक्शन. हां, करेक्शन म्हणजे काय, तर क्षरण, त्याला मराठीत क्षरण असे म्हणतात, ठीक आहे. तर क्षरण म्हणजे काय, बघा, व्हेन अँड आयर्न आर्टिकल रस्ट ऑर रेड डिश ब्राऊन लेअर फॉर्म ऑन इट. बघा, लोखंडाची कोणतीही वस्तू असते, आयर्न, हा, कोणतीही वस्तू असेल तर त्यावरती एक ब्राऊन कलरचा, रेड डिश कलरचा एक थर तयार होतो, लेअर येतो. आणि जर अ ग्रीनिश लेअर इन
सीन टू फ्रॉम कॉपर आर्टिकल्स, म्हणजे जर तांब्याची वस्तू असेल, कॉपरची वस्तू असेल, तर त्या वस्तूवरती असा ग्रीन शेड येतो, म्हणजे हिरवट रंगाचा लेअर येतो. दिस प्रोसेस इज कॉल्ड कॉर्शन ऑफ मेटल्स. ही जी क्रिया आहे या क्रियेस क्षरण असे म्हणतात. क्षरण म्हणजे काय? तर ती जी वस्तू आहे त्या वस्तूवरती जो थर येतो, जो लेअर येतो, त्यालाच आपण क्षरण म्हणतो. आणि या क्षरणामुळे, याचमुळे वस्तू काय होती, ती कमकुवत होती. म्हणजे लोखंड हे जे आहे, आयर्न हे जे आहे, ते स्वतः खराब होऊ शकत नाही, म्हणजे ते तुकडे होऊ शकत नाही, त्याला कोणी काहीच करू शकत नाही. पण जर त्याला गंज चढला, त्याला लेअर आला, तो एका जागेवर पडून राहिला, तर तो लोखंड काय होतं, स्वतः गंजतो. कॉपर जे आहे, चांदी जी आहे, त्या चांदीला देखील एक ग्रीन कलरचा शेड येतो आणि तो तसंच राहून चांदी नंतर खराब होते. म्हणजेच काय, तर यामुळे काय होतं, करशनमुळे काय होतं की ती जी वस्तू आहे ती आपोआप खराब होते, कमकुवत होत चालते. करशन इज कॉज बाय ऑक्सिजन मॉइश्चर वेपर्स ऑफ केमिकल्स इन द एअर. म्हणजे हे जे हवेतील जे ऑक्सिजन आहे, त्यानंतर आर्द्रता आहे, रसायनांमुळे जी होणारी वाफ आहे, यामुळे काय होतं की त्या वस्तूचं काय होतं, क्षरण होतं, वस्तू नाश पावते. ठीक आहे, इथे बघा. डू यू नो आयन आर्टिकल्स आर गिवन इन द थीन कोट ऑफ झिंक इज प्रिव्हेंट करप्शन. म्हणजे हे जे क्षरण आहे किंवा हे जे कमकुवतपणा आहे ह्या पदार्थांचा, ह्या घटकांचा किंवा लोखंडाचा, तो रोखण्यासाठी, तो थांबवण्यासाठी काय करायचं असतं, तर त्याच्यावरती झिंकचा जर एक पातळ थर आपण लावला, म्हणजे कलर केला त्या लोखंडाला, झिंकचा जर कलर केला, झिंक याला आपण मराठीत आपण जस्त असे म्हणतो, जस्त नावाचा जो धातू आहे, त्या धातूचा जर आपण लेप लावला तर आयन लवकर खराब होत नाही, त्याला आपण गॅल्वनायझेशन असे म्हणतो. दिस इज कॉल्ड गॅल्वनायझेशन. गॅल्वनायझेशन म्हणजे काय, की तांब्या पितळाचे जे आहे, जे तांब्या पितळाचे बघा, कॉपर अँड ब्रास आर्टिकल्स आर कोटेड विथ थीन. तांब्या पितळाची जी भांडी आहे त्याला आपण एक लेफ लावतो, थीन कोटेड इज थीन लेफ लावतो. तो कसा, तो जाडसर लेफ लावतो, तो त्याला कथिलाचा लेप असे म्हणतात. म्हणजे ही जी भांडी असतात, हे जे धातू असतात, ते खराब होऊ नये म्हणून त्याला एक लेअर केलेला असतो, त्या लेअरला आपण काय म्हणतो, गॅल्वनायझेशन असे म्हणतो. इन दिस एज ऑफ टेक्नॉलॉजी अ न्यू प्रोसेस कॉल्ड पावडर कोटिंग हॅज बीन डेव्हलप. आणि नवीन टेक्नॉलॉजीमध्ये, जे तंत्रयुगाच्या या नवीन जगात, पावडर कोटिंगसारखी नवीन पद्धत सुद्धा इथे वापरली जाते. पावडर कोटिंगमध्ये विविध रंगछटा असणारे लेफ आहेत. म्हणजेच बघा, कोट्स ऑफ व्हेरियस कलर्स आर अप्लाय ऑन मेटल्स लाईक आयर्न अँड अल्युमिनियम. दे प्रिव्हेंट करेक्शन ऑफ द मेटल्स. आणि ते जे विविध रंगछटा असलेले जे लेप आहे, ते लोखंड, अल्युमिनियम अशा विविध धातूंवरती लावले जातात, त्यामुळे तो ती जी वस्तू आहे ती लवकर खराब होत नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा जो लेसन आहे तो आपण इथे आज कम्प्लीट केलेला आहे. तीन पार्टमध्ये आपण हा लेसन इथे बघितलेला आहे. देखिए, थ्री पार्ट्स में हमने ये पूरा लेसन कम्प्लीट किया है. आई होप ये लेसन आप लोगों को काफ़ी समझ में आया होगा. ये वीडियो हेल्पफुल लगा तो प्लीज़ आप इस वीडियो को ज़रूर लाइक करें, शेयर करें, और अगर चैनल पे आप नए हैं तो इसे ज़रूर सब्सक्राइब करें. देखिए, मिलते हैं नेक्स्ट लेसन जो है एलिमेंट 14 नंबर, एलिमेंट्स कंपाउंड एंड मिक्सचर. ये जो लेसन हम नेक्स्ट यहाँ पर वीडियो में देखेंगे. तो यहाँ वीडियो देखने के लिए धन्यवाद. बाय बाय.